नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण माडा परीक्षेमध्ये येणारे जी एसचे प्रश्नास प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पन्नासपैकी किती बरोबर येतात ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे सांगायचे आहेत ग्रो अॅकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ग्रो अॅकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे पुणे अहमदनगर नागपूर की वर्धा राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय हे वर्धा या जिल्ह्यात आहे त्यानंतरचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटलं महाराजा सयाजीराव गायकवाड महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज याचं योग्य उत्तर आहे महाराज सयाजीराव गायकवाड कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजेची पद्धत अंमलात आणली लॉर्ड और लॉर्ड कर्झन लॉर्ड वेलसली यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड वेलसली यांनी ब्रिटिशाचे गव्हर्नर ब्रिटिश गव्हर्नर तैनाती फौजेची पद्धत अंमलात आणली विद्यार्थी मित्रांनो अशाच टेस्ट सिरीज हवी असेल तर तुम्हाला शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअपवर साधावा आणि व्हॉट्सअपवर डिटेल पाठवले जातील त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यवहारिक भाषेत तुटी अशी म्हणतो सोडियम बाय कार्बोनेट फेरस सल्फेट कॉपर सल्फेट पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट तर याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन घेतले जाते आसाम कर्नाटक केरळ की नागालँड तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक या राज्यामध्ये कॉपीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते पांढरा रंग किती रंगाचे मिश्रण आहे दोन पाच आठ की सात तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सप्तरंगी सात रंगाचे मिश्रण पांढरा रंग आहे बी सी जी रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगाचा वर वापरतात एडस क्षय पोलिओ मलेरिया तर बी सी जी रोग प्रतिबंधक लस ही कोणत्या रोगावर वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे क्षयरोगावर वापरतात खालीलपैकी घटना समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल तर अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार ध्यानचंद पुरस्कार यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ध्यानचंद पुरस्कार भारतातील पहिला टू जी इथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश की उत्तराखंड याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड या राज्यात स्थित आहे पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे पोलीस अधीक्षक तहसीलदार उपविभागीय दंडाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उपविभागीय दंडाधिकारी पोलीस पाटलाची नेमणूक करतो उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद याचं योग्य उत्तर आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कथ्थकली ही कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे राजस्थान आंध्र प्रदेश केरळ की तामिळनाडू तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो केरळ आणि कथ्थक हे नृत्य कोणत्या राज्याचं आहे सांगायचं मला कथ्थक कथ्थकली नाही कथ्थक हे नृत्य कोणत्या राज्याचं आहे आणि लावणी हेर नृत्य पण कोणत्या राज्याचं आहे कमेंटमध्ये कमेंट करून सांगा त्यानंतरचा प्रश्न उजनी धरण कोणत्या नदीवर आहे नीरा मुळा मुठा यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो यापैकी नाही बहू बिहू सॉरी बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे आसाम बिहार गुजरात राजस्थान योग्य उत्तर आहे आसाम या राज्याशी संबंधित आहे ओ अ लँड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस जो बायडन बराक ओबामा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ओ प्रॉमिस लँड हे बराक ओबामा यांचं पुस्तक आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती जठर एकरथ रोधय की मोठी आथडे तर याचं योग्य उत्तर आहे एकरथ हे याचं योग्य उत्तर आहे कोणत्या देशास उगवत्या सूर्याचा देश म्हणतात जापान इंग्लंड नॉर्वे की भारत तर याचं उगवता देश किंवा उगवत्या सूर्याचा देश पूर्वेकडील जपान आहे लक्षात ठेवा जिनाऊशी प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे लाहोर कराची मुंबई अल्हाबाद तर याचं योग्य उत्तर या आहे मुंबई या ठिकाणी आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस याचं योग्य उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दीपा करमारकर या कोणत्या खेळाशी संबंधित आहे कुस्ती बॅडमिंटन जिमनॅस्टिक की टेनिस याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जिमनॅस्टिक या खेळाशी संबंधित आहेत त्यानंतरचा प्रश्न अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते कोलकाता चेन्नई गुवाहाटी की निकोबार याचं योग्य उत्तर काय असेल कोलकाता हे त्या अंदमान निकोबारसाठी उच्च न्यायालय आहे नुकत्याच कोणत्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत उत्तर प्रदेश बंगाल गोवा गुजरात तर बंगालमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत इंडिया गेट कोठे आहे मुंबई दिल्ली चेन्नई कलकत्ता इंडिया गेट कोठे आहे मुंबई दिल्ली चेन्नई कोलकत्ता तर दिल्ली या ठिकाणी आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता गुरु पृथ्वी शुक्र शनी याचं योग्य उत्तर आहे गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे कालीलपैकी कोण राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच पदावर राहू शकतो राज्यपाल निवडणूक आयुक्त सरन्यायाधीश लोकसभा सभापती तर याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल हा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न कसे वाटतात कमेंट बांधी सांगत चला आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा आमचा हट्ट असेल खालीलपैकी कोणत्या ग्रहावर सर्वात मोठा दिवस असतो बुध शुक्र गुरु की पृथ्वी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बुध ग्रहावर सर्वात मोठा दिवस असतो मुघल काळात मदत ए माश कोणाला दिली जात असे गरीब लोक धार्मिक विद्वान ग्रामीण सेवक कलाकार याचं योग्य उत्तर आहे मदत ए मश कलाकारांना दिली जात असेल कंप्युटरचा जनक असे कोणाला म्हणतात बिलगेट्स जॉन ब्रिस्टॉल अगले स्टीचर चार्ल्स बॅबेज तर याचं योग्य उत्तर आहे चार्ल्स बॅबेज यांना कम्प्युटरचा जनक असे म्हणतात भारताचे पहिले राष्ट्रपती कोण झाकीर हुसेन व्यंकटरामन डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्व श्री राधाकृष्ण यांचं योग्य उत्तर द्यायचं आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती होते नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नेमणूक कोण करतो केंद्रीय कायदा मंत्री राष्ट्रपती पंतप्रधान वित्त मंत्रालय याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो केंद्रीय महालेखा परीक्षकाची निवड राष्ट्रपती करतो संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो लोकसभेचे सभापती राज्यसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रपती की उपराष्ट्रपती याचं योग्य उत्तर द्यायचं आहे तर याचे योग्य उत्तर आहे लोकसभेचे सभापती भूषवतात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे जांभी गाळाची रेगूर की काळी तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोकणातील मृदा नापिक असते आणि त्याला जांभी हे योग्य उत्तर ठरेल संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती बँक ऑफ हिंदुस्तान आर बी आय पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया याचं योग्य उत्तर आहे आर बी आय ही संपूर्ण भारताची पहिली मालकीची बँक आहे जय जवान जय किसान घोषणा कोणी दिली इंदिरा गांधी इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू राजीव गांधी लालबहादूर शास्त्री याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लालबहादूर शास्त्री यांनी दिले संगणकीय भाषेत रॅम म्हणजे काय रँडम ॲक्सेस मेमरी रॅशनल ॲक्सेस मेमरी रीड ओनली मेमरी रिजनेबल ॲक्सेस मेमरी तर रॅम म्हणजेच बघा रॅन्डम ॲक्सेस मेमरी एक नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे रॅपिड प्रश्नाचा हा संग्रह तुम्हाला जर टेस्ट सिरीज रूपात पाहिजे असेल तर माझ्या शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो केसरी पांढरा हिरवा आणि निळा तर याचं योग्य उत्तर असेल आणि सर्वांना येतं केसरी ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर यवतमाळ चंद्रपूर की गडचिरोली याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत चार तीन पाच सहा तर याचं सारनाथ येथील मूळ स्तंभावर चार सिंह आहेत लक्षात ठेवा पांढरे सोने कशास म्हटले जाते मार्बल ऊस कापूस दूध तर पांढरे सोने हे कशाला म्हटलं जातं कापसाला म्हटलं जातं लक्षात ठेवा महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते पुणे मुंबई कोल्हापूर गोंदिया कोल्हापूर मुंबई नागपूर मुंबई योग्य उत्तर काय असेल मित्रांनो कोल्हापूर गोंदिया दरम्यान वाहते धा दा, धावते सॉरी राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केला बी जी टिळक वी डी सावरकर चाफेकर बंधू व्ही जी फडके योग्य उत्तर आहे व्ही जी फडके यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला कॉफी कोको रबराच्या उत्पादनातील जगातील अग्रेसर देश कोणता इजिप्त ब्राझील अमेरिका ट्रांझानिया योग्य उत्तर आहे ब्राझील हा कशासाठी रबरासाठी प्रसिद्ध असा देश आहे सतीप्रथा कायद्याने बंद करण्याचे श्रेय लॉर्ड डलौसी लॉर्ड वेलसली यापैकी लाही लॉर्ड बेंटिंग यापैकी योग्य उत्तर काय असेल तर लॉर्ड बेंटिंग हे योग्य उत्तर आहे रॅनचा खून खालीलपैकी कोणी केला मदनलाल धिंगरा भगतसिंग उधमसिंग चाफेकर बंधू याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चाफेकर बंधू भीमा नदी खालीलपैकी कोठून उगम पावते भीमाशंकर महाबळेश्वर त्र्यंबक त्र्यंबकेश्वर की मुलताई भीमा नदी ही भीमाशंकर या डोंगरावरून उगम पावते लक्षात ठेवा महाराष्ट्रामधील किती जिल्ह्याची सीमा इतर राज्यांना लागून आहे सोळा वीस सव्वीस पंधरा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वीस जिल्ह्याची सीमा इतर राज्यांना लागून आहे महाराष्ट्र महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून कोणी संबोधले जवाहरलाल नेहरू बाळ गंगाधर टिळक रवींद्रनाथ टागोर सुभाषचंद्र बोस योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता म्हणून संबोधन केलेलं आहे पद्मश्री हा कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे दुसरा पहिला की चौथा की पाचवा योग्य उत्तर आहे मित्रांनो चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे नाशिक पुणे नागपूर औरंगाबाद तर याचं योग्य उत्तर आहे आरोग्य विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो एक एक मार्काने राहू नका त्याच्यासाठी सराव करा आणि टेस्ट सिरीज घ्या आमच्याकडून तर आमचा संपर्क क्रमांक द्या तुम्ही इथं शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस मोर इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर तुम्हाला डिटेल पाठवले जातील थँक्यू व्हेरी मच हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हाडा परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक धन्यवाद